शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील ग्राहकांसाठी तुमच्या भागातील दैनंदिन घडामोडी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे भारत 24 अपडेट फक्त आपल्या लाडक्या GTPL SPN TV चॅनल क्रमांक 351 वर. पाहायला विसरू नका रोज रात्री 9 वाजता भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत. नमस्कार, मी सुद्धा भारत 24 अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक वर्षी धुलीवंदन पौर्णिमेला साजरा होणारा हा उत्सव कोरोना काळानंतर मोठ्या दिमाखात आणि नियोजनपूर्वक शांततेमध्ये पार पडला. सकाळी देवीच्या मूर्तीस अभिषेक घालून दुपारी महाआरती करण्यात आली. या आणि सायंकाळी 4 सुमारास पालखीची भव्य मिरवणूकही काढण्यात आली आहे. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी मुख्य गेट पासून भक्तांच्या रांगा लावलेल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने अवजड वाहनांना बंदी होती. देवदर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मलकापूर आगारातून 2 तर शिराळा आगारातून 4 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये आणि नियोजित पद्धतीने देवदर्शन घेता यावे यासाठी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय विजय पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यरत होते. तसेच अग्निशामक दल तसेच वैद्यकीय सेवा ॲम्ब्युलन्स ही उपलब्ध होती. कोरोना काळानंतर यात्रेला भाविकांची होणारी गर्दी अपेक्षित धरून यात्रा कमिटी उदगिरी, ग्रामपंचायत उदगिरी, प्रशासन आणि पोलीस विभागाने पद्धतशीर नियोजन करून शांततेत यात्रा उत्सव पार पडला. भारत 24 अपडेट उपसंपादक शिवाजी नांगरे. माझं नाव आनंद किशोर पाटील, मी उदगिरी गावचा रहिवासी आहे. काय होळी पौर्णिमेला आमच्या गावची यात्रा भरते. संध्याकाळी 4 पहिला सगळं निघते. पावणे 5 नवसं फेरली जातात. कुणाचं दंडस्थान असतं, कुणाचं इकडे वाढायचं असतं, कुणाचं लोटेगाव असतं. नंतर सगळ्यांना तो बसला जातो. नंतर संध्याकाळी 7 दुसरा सभीला निघतो. तेव्हा कुणाची नवसाचं नारळ वगैरे असतं ते फोडलं जातात. असं 5 आमचा कार्यक्रम चालू असतो. सकाळ संध्याकाळी सभीला निघतो आणि वेगळ्या पंचमी दिवशी आमच्या मग यात्रा उलगडते. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील ग्राहकांसाठी तुमच्या भागातील दैनंदिन घडामोडी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे भारत 24 अपडेट फक्त आपल्या लाडक्या GTPL SPN TV चॅनल क्रमांक 351 वर. पाहायला विसरू नका रोज रात्री 9 वाजता भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत.